मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्या विरोधात त्याची पत्नी अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने घरगुती हिंसाचार आणि मारहाणीची पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. यात स्नेहाने अनिकेतच्या आई वडिलांविरोधात देखील तक्रार केली आहे. याविषयीची माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओत बघितली. पण मंडळी, स्नेहाच्या आरोपांवर आता अभिनेता अनिकेतने सुद्धा काही न्यूज पोर्टलला याबद्दल त्याची प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्नेहाचे सर्व आरोप फेटाळले. 10 महिन्यांपासून स्नेहा माझ्यासोबत राहत नाही, मग 10 महिने ती गप्प का राहिली? आजचाच दिवस का निवडला? तर आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहेत, त्यामुळे मुद्दामहून स्नेहा आणि तिच्या कुटुंबियांनी आम्हाला मानसिक त्रास देण्यासाठी हे केलं आहेत, असं अनिकेतने म्हटलंय. त्याबरोबरच अनिकेतने स्नेहाबद्दल असंही म्हटलंय की 5 फेब्रुवारीपासून आजपर्यंत, म्हणजेच 10 महिने स्नेहा माझ्यासोबत राहत नाही, तिला माझ्यापासून वेगळं व्हायचंय, त्यासाठी तिने 25 लाखांची पोटगी मागितली, यासाठी मी नकार दिला. रितसर कोर्टात जाऊन घटस्फोट घेऊया असं मी म्हणाल्यानंतर स्नेहाच्या कुटुंबियांकडून मला धमक्या येऊ लागल्या. माझं नाव बदनाम केलं जाईल असंही ते म्हणाले, पण मी याकडे दुर्लक्ष केलं. स्नेहाचा स्वभाव अगोदरपासूनच खूप रागीट होता. ती माझ्यावर सतत संशय घ्यायची. तिला अभिनय क्षेत्रात काम मिळत नव्हतं, यासाठी ती मला दोष देत होती, असंही अभिनेता अनिकेतने म्हटलंय. मंडळी, एकंदरीतच अभिनेता अनिकेत आणि अभिनेत्री स्नेहा यांत गेल्या 10 महिन्यांपासून वाद सुरू आहेत आणि आता यांच्यातील वाद खूपच वाढलाय. दोघंही आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत,